आज आपण स्तंभालेख आणि जोड स्तंभालेखांशी संबंधित असलेली काही मनोरंजक उदाहरणे पाहू दिलेल्या स्तंभालेखात म्हणजे बार मध्ये एका दवाखान्यात येणाऱ्या रुग्णांची संख्या लिहिली आहे स्तंभालेख वाचून खालील प्रश्नांची उत्तरे द्या कोणत्या दिवशी दवाखान्यात येणाऱ्या रुग्णांची संख्या कमी होती दिलेल्या स्तंभालेखात वेगवेगळ्या दिवशी दवाखान्यात येणाऱ्या रुग्णांची संख्या स्तंभाच्या उंचीच्या रूपात दिली आहे अशा प्रकारे ज्या स्तंभाची उंची सगळ्यात कमी असेल तो स्तंभ आपल्याला याचे उत्तर देईल आपण पाहतो की रविवारी आणि मंगळवारी येणाऱ्या रुग्णांची संख्या दाखवणाऱ्या स्तंभाची उंची सारखी आहे तसेच ते दुसऱ्या सर्व स्तंभांच्या उंचीपेक्षा छोटे आहेत म्हणून आपण म्हणू शकतो की दवाखान्यात रविवारी आणि मंगळवारी सर्वात कमी रुग्ण आले सोमवार बुधवार आणि गुरुवारी दवाखान्यात येणाऱ्या रुग्णांची एकूण संख्या किती आहे स्तंभाच्या उंचीच्या आधारे आपण असे म्हणू शकतो की सोमवारी बावीस रुग्ण आले बुधवारी तेरा रुग्ण आले तर गुरुवारी पंधरा रुग्ण आले अशा प्रकारे सोमवार बुधवार आणि गुरुवारी दवाखान्यात येणाऱ्या एकूण रुग्णांची संख्या बावीस अधिक तेरा अधिक पंधरा बरोबर पन्नास आहे आता तुम्ही शनिवारी आणि शुक्रवारी दवाखान्यात येणाऱ्या रुग्णांच्या संख्येमधला फरक स्वतः काढा पुढील उदाहरण खाली दिलेल्या सारणीमध्ये वेगवेगळ्या महिन्यांमध्ये रोहित आणि मोहित यांना विजेची बिले किती आली हे दर्शवले आहे दिलेली माहिती जोडस्तंभालेखात म्हणजेच डबल पार मध्ये लिहा आकडेवारी पाहून तुम्ही सांगू शकाल का की इथे सोयीची पद्धत कोणती असेल विचार करा चला आम्ही सांगतो इथे सर्वात छोटी संख्या नऊशे पन्नास आहे तर सर्वात मोठी संख्या एक हजार सहाशे आहे म्हणून इथे आपल्याला शून्यपासून सुरुवात करणे गरजेचे नाही तर आपण नऊशेपासून एक हजार सातशे पर्यंतच्या संख्या घेऊ शकतो आपण एक वेडी वाकडी रेषा काढून हे दाखवू की आपण पासून नऊशे पर्यंतच्या संख्या घेतल्या नाहीत शून्यपासून नऊशे पर्यंतच्या संख्या न घेतल्याने आपल्याला प्रमाण घेणे सोयीचे होईल आपण एक एकक बरोबर शंभर हे प्रमाण घेऊ शकतो अशाच प्रकारे आपण एक एकक बरोबर दोनशे असे देखील प्रमाण घेऊ शकतो चला इथे आपण एक एकक बरोबर शंभर हे प्रमाण घेऊन वाय अक्षावर विजेचे बिल रुपयांमध्ये दर्शवू याच प्रकारे एक सक्षावर महिने दर्शवू आपण रोहितसाठी असा तर मोहितसाठी अशा प्रकारचा स्तंभ काढू आता आपण रोहित आणि मोहितच्या जून महिन्याची बिले अशा प्रकारचा जोडस्तंभालेख काढून दर्शवू याच प्रकारे आपण सर्व महिन्यांसाठी जोडस्तंभालेख काढू पुढील उदाहरण दिलेला जोडस्तंभालेख वाचून उत्तरे द्या जोडस्तंभालेखात कोणती माहिती दिली आहे या जोडस्तंभालेखात कोणती माहिती दिली आहे हे शोधण्यासाठी एक अक्षावर आणि वाय अक्षावर काय दर्शवले आहे हे पहावे लागेल त्याचबरोबर स्तंभांच्या जोड्यांमध्ये प्रत्येक स्तंभ काय दर्शवत आहे हे देखील समजून घ्यावे लागेल दर्शवलेला जोडस्तंभालेख हा एक आडवा जोडस्तंभालेख म्हणजेच हॉरिझॉन्टल डबल बार ग्राफ आहे इथे वाय अक्षावर विषयांची नावे तर एक्स अक्षावर गुण दर्शवले आहेत स्तंभाच्या जोडीमधील लाल रंगाचा स्तंभ राहुलचे तर हिरव्या रंगाचा स्तंभ विशालचे गुण दर्शवत आहे म्हणून आपण असे म्हणू शकतो की दिलेला जोड खात एका परीक्षेमध्ये वेगवेगळ्या विषयात राहुल आणि विशालला मिळालेल्या गुणांची तुलना केलेली आहे तुमच्या मते राहुलने कोणत्या विषयाकडे अधिक लक्ष द्यावे राहुलचे गुण लाल स्तंभाने दर्शवले आहेत सर्व लाल स्तंभांमधील सर्वात लहान लांबीचा स्तंभ हा इंग्रजी विषयासाठी बनवला आहे याचाच अर्थ हा आहे राहुल की राहुलच्या सर्व विषयांच्या गुणांपैकी सर्वात कमी गुण इंग्रजी विषयाचे आहेत म्हणून राहुलला इंग्रजी विषयाकडे अधिक लक्ष द्यायला हवे तर आज आपण स्तंभालेख आणि जोड स्तंभालेखाशी संबंधित काही मनोरंजक उदाहरणे पाहिली पुढील व्हिडिओमध्ये याच्याशी संबंधित असणाऱ्या काही सामान्य चुका पाहू